करत पाहिजे होता ड्रोन, दुसरा कोण नाही पाहिजे. चल बस आता दवाखान्यात चाललो आता तर आपण पाहतोय थेट लाईव्ह दृश्य आहेत. मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे, मात्र 13 ऑगस्ट पर्यंत सरकारला वेळ देतो आणि त्यानंतर तोपर्यंत आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे. मनोज जरांगे पाटलांना तब्येत खालावल्यामुळे सलाईन लावण्याची वेळ आलेली होती, मात्र जर सलाईन लावायची असेल तर उपोषण कशाला, तर मी उपोषण मागे घेतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. मनोज जरांगेंसोबत संपूर्ण मराठा समाज या ठिकाणी आपल्याला मराठा बांधव पाहायला मिळत आहेत, त्याचबरोबर त्यांचं कुटुंब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. मनोज जरांगे पाटील पुढच्या काही वेळातच प्रसारमाध्यमांशी सुद्धा बोलतील, तर ही चिमुकली त्यांना बिलगलेली आपल्याला पाहायला मिळतीये. मनोज जरांगे पाटील आपल्या कुटुंबासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. तर एक मराठा लाख मराठा अशा घोषणा सुद्धा या ठिकाणी दिल्या जात आहेत. तर आपला माणूस आपल्याला भेटल्यावर जे प्रेम आपण व्यक्त करतो, तशीच ती चिमुकली मनोज जरांगे पाटलांना भेटल्यावर आपण व्यक्त करताना पाहायला मिळते. तर गेल्या काही दिवसांपासून उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली होती आणि त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना उपचाराचा सल्ला दिला, सलाईन लावण्यात सांगितलं होतं. तर जर सलाईन लावायची असेल तर मग उपोषण कशाला, मी हे उपोषण सोडतो, मात्र सरकारला 13 तारखेपर्यंतची म्हणजे 13 ऑगस्टपर्यंतची मुदत देतो आणि तोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा असं देखील मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं. आणि ही उपोषण सोडतानाची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय. या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं कुटुंब आहे, त्याचबरोबर मराठा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटलांनी ज्यूस घेत आपलं उपोषण सोडलेलं आहे. तर हे तात्पुरतं उपोषण सोडत असल्याचं सुद्धा जरांगे पाटलांनी सरकारला इशारा दिलेला आहे. दुसरीकडे सरकारचं ज्या खुर्चीत जीव आहे ती खुर्ची ओढण्यासाठी आता मला तयारी करावी लागेल आणि ती तयारी आता मी करणार आहे असं देखील मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आणि त्यांनी सरकारवर टीका केलेली आहे. तर नुकताच मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत आणि आपल्या कुटुंबाच्या उपस्थितीत आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे, ज्यूस घेऊन त्यांनी उपोषण सोडलेलं आहे. मात्र उपोषण सोडण्याआधी त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे, सरकारला त्यांनी त्यांची जी मागणी आहे ती मागणी मान्य करावी आणि 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ दिलेला असून 13 ऑगस्टपर्यंत आमच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. तर अखेर 6व्या दिवशी मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे. मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत आणि कुटुंबाच्या उपस्थितीत त्यांनी हे उपोषण स्थगित केलं आहे. सलाईन लावल्यानं उपोषणाला काहीच अर्थ नाही असं म्हणत त्यांनी हे उपोषण स्थगित केलेलं आहे. तर जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा 1 महिन्याचा वेळ वाढवून दिलेला आहे, 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिलेला असून 13 ऑगस्टपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा अशी विनंती जरांगे पाटलांनी सरकारसमोर केलेली आहे. अखेर मनोज जरांगे पाटलांनी 6 दिवसांनंतर आपलं उपोषण सोडलेलं आहे. खरं तर आपण पाहिलं असेल याआधी जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडले त्यावेळेला सरकारचं शिष्टमंडळ असेल किंवा नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित असत, मात्र आज मनोज जरांगे पाटलांनी सगळ्या मराठा समाज बांधवांच्या आणि कुटुंबाच्या उपस्थितीत हे उपोषण सोडलेलं आहे. तर मला जेलमध्ये टाकलं तर भाजपची एकही जागा आली नाही पाहिजे असं देखील मनोज जरांगे पाटलांनी भाजपवर हल्लाबोल देखील केलाय.